नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आजचा व्लॉग खूप असा मस्त होणार आहे. बघा, दीदीनं पण नवीन साडी वगैरे घातली, आवरला आहे. आणि माझी तयारी चालू आहे सगळ्या कपड्यांना. मी म्हटलं आता क्लासला सुट्ट्या आहे ना, तर इस्त्री करूया. आणि इस्त्री केलं कसे कपडे छान पण वाटतात. आणि मग हळूहळू तेच काम झालं आहे माझं इस्त्रीचं. आणि एवढं तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि दादून किल्ला बनवला ना, त्याला असा लाल रंग जो आहे ना तो दिला की ज्यामुळे काय होतं किल्ला जास्त उलत नाही. कारण मातीचा किल्ला असला ना तर तो उलून जातो, असे भेगा भेगा पडतात. तर मग म्हटलं चला तुम्हाला शेअर करूया, तुम्हाला माहिती होईल मग जरा. आणि हे बघा, दीदीनं मस्तपैकी छान अशी रांगोळी काढली दारामध्ये. आता वसू बारस पासून रांगोळी सडा वगैरे सारखं नेहमी चालू असतं. आणि दोन दिवसाचा व्लॉग आहे हा. आणि संध्याकाळी बघा, पणत्या वगैरे लावायची तयारी चालू आहे. म्हटलं पणत्या वगैरे लावून द्यावा म्हणजे छान वाटतं. आणि ह्यावेळेस आमची दिवाळी एकदम साधी सिम्पल आहे, कपडे वगैरे काही नाही. आणि मग आणि मला क्लासला सुट्ट्या आहे तर माझ्या जेवढ्या साड्या आहे म्हटलं सगळ्या साड्यांचे ब्लाऊज मस्तपैकी शिवून घेऊया. फटाक्याच्या आवाजाने घाबरलं तू? फटाक्याच्या आवाजाने आलं नाही तर अये कशा घाबरलं? कसे घाबरते? जास्त व्हिडिओ शेअर करायला पण वेळ मिळत नाही, कारण मी चालू आहे स्वयंपाक करायचं काम. दिदी म्हटलं तोपर्यंत बाहेरून आपल्या घराचा व्ह्यू दाखव. आणि हे जे लाईटी वगैरे आहे ना, ह्या मागच्या वर्षीच्याच आहे सगळं. आम्ही ह्यावेळेस काही आणलेलं नाही, पण कसं असतं आपण शहरात राहतो, सगळे शेजारी वगैरे सगळ्यांनी लावलेलं असतं, तर मुलांचं कसं नाद असतो. तर म्हटलं जाऊ दे चला, कारण सासूबाईंनी त्या वारलेल्या आहेत, त्यामुळे एवढी इच्छा पण नाही आम्हाला कशाची दिवाळी अशी काही करायची. आम्ही फराळ वगैरे काही बनवलेलं नाही दिवाळीचं उपवासाचं. तर म्हटलं चल कसं आहे विकत आणता येईल. आणि हे बघा, आपली मस्त देवपूजा वगैरे झालेली आहे. आणि बाहेरून असं लाईटिंग वगैरे मुलांना पण आणि आपल्याला पण जरा थोडस छान वाटतं. आणि आहे लावलेलं पण आनंद तर काही नाही. आणि माझं तर दिवाळीचे म्हणजे मी धनतेरसच्या दिवशी सुद्धा ब्लाऊज शिवत होते बघा. आणि रात्री 12 वाजेपर्यंत जागून मी हे ब्लाऊज आणि फॉल वगैरे सगळं लावून घेतलंय घरीच. पिको मशीन नाही माझ्याकडं, मग साडीला पिको मी बाहेरून करून आणते. आणि फॉल आणि ब्लाऊज मी घरी शिवलेला आहे. तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन पण मी कसं ब्लाऊज शिवलेलं आहे ते. आणि दादू लावायचं काम चालू आहे उठणं. दादू पण आत घेऊन बसतो कार्य आहे खाली सर. तू पण आत घेऊन बसलाय मम्मी. धीरी सर धीरी. हा काढ घ्या तुम निस्त का भरक झालाय पॅन्ट काढायचं. किती मय तुझ्या हातात बघ. अशा पद्धतीने दिदीनं पण साडी वगैरे घातली संध्याकाळी धनतेरसच्या दिवशी. आणि असा मस्त ब्लॉग थोडासा आहे शॉर्ट मध्ये, काहीतरी तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न केला आहे. तो व्हिडिओ लाईक शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप आभार, धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. काळजी घ्या.